हॅलो फ्रेंड्स, मी रश्मी तेंडुलकर. वेलकम टू अमेझिंग रेसिपीज. आज आपण बघणार आहोत मस्त यम्मी असा पनीर तवा बर्गर कसा बनवायचा. अगदी घरच्या घरी घरच्या साहित्यांमध्ये झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. अजिबात वेळ न काढता आता आपण कृतीला सुरुवात करू. मी इथे दोन मोठे कांदे रफली चॉप करून घेतलेले आहेत आणि आपण इथे घेतलेले आहेत दोन मोठे टोमॅटोज. हे आपण आता मिक्सरमधून त्याची प्युरी करून घेऊया. इथे आता आपली प्युरी करून झालेली आहे. आता मी इथे एक पॅन गरम करत ठेवलेला आहे. आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत बटर. बटर घालताना आपल्याला अजिबात कंजूसी करायची नाही आहे. मस्त आपल्याला भरभरून ह्याच्यामध्ये बटर आपण घालणार आहोत, त्यामुळे आपल्या बर्गरचा जो मसाला आहे तो मस्त यम्मी होणार आहे. आपलं बटर इथे मेल्ट झालं की आपण त्याच्यामध्ये घालूया आलं आणि लसूणची पेस्ट. लसणीचा कच्चटपणा जाईपर्यंत आपण हे छान मस्त परतून घेणार आहोत. मस्त रंग आलाय हे बघा. आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत टमॅटो आणि अनियनची पेस्ट. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. नो कटिंग, नो चॉपिंग, अशी मस्त एकदम इझी टू मेक रेसिपी आहे. आपल्या घरामध्ये काही फंक्शन असेल किंवा मुलांचा बर्थडे पार्टी असतील तर तुम्ही हा बर्गर नक्की बनवून बघा. हो, तुम्ही हा किचनच्या रोजच्या कुकिंगपासून जर ब्रेक हवा असेल तरीसुद्धा तुम्ही अगदी झटपट असा हा तवा पनीर बर्गर नक्कीच बनवून घरच्यांना खुश करू शकता. आपला मसाला थोडासा परतून होतो आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मटार, फ्रेश मटार. म्हणजे आपला मसाला जो आहे तो पूर्णपणे मस्त कुक होईपर्यंत मटारसुद्धा आपले छान शिजतील. तर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पावभाजी मसाला आणि थोडीशी आपण काश्मीरी मिरचीसुद्धा ॲड करणार आहोत. आता आपण हे मसाले जे आहेत ते मिक्स करून घेऊया. मस्त आता आपण हे मसालेसुद्धा ह्याच्यामध्ये परतून घेतलेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया चवीपुरतं मीठ. आणि फ्रेश पनीर आहे हे मी थोडंसं हाताने आपण क्रश करून ह्याच्यामध्ये घालूया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये क्यूबसुद्धा घालू शकता. भरपूर पनीर आपण याच्यात घालणार आहोत आणि आता आपण हे मसाल्यांबरोबर मस्त मिक्स करून घेऊया. किती मस्त रंग आलेला आहे तुम्ही बघाल. खूप छान दिसतंय, वास पण मस्त येतोय. मस्त आता आपला मसाल्यासोबत आपलं पनीर जे आहे ते मस्त असं कोट झालेलं आहे आणि आपलं तवा बर्गरसाठी आपलं जे स्टफिंग आहे ते आता एकदम रेडी झालेलं आहे. आता मी ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि हे आता फायनल आपण हे मिक्स करून घेऊया. स्टफिंग तर आपलं रेडी झालेलं आहे. चला तर मग आता आपण ते बनमध्ये भरून घेऊया. इथे मी दोन मस्त बन घेतलेले आहेत, ते आपण कट करून घेऊया. खूप सॉफ्ट आहेत, तुम्ही इथे ब्राऊन बन सुद्धा वापरू शकता. आता आपण आतमध्ये बटर स्प्रेड करून घेऊया. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टोमॅटो केचप किंवा मेयोनीज सुद्धा ऍड करू शकता. आणि त्याच्यावरती आता आपण आपलं स्टफिंग घालून घेऊया. खूप यम्मी दिसतंय. आपण भरपूर स्टफिंग याच्यामध्ये फिल करणार आहोत. तुम्ही बघितलंच असेल आपण किती कमी इन्ग्रेडियंट्समधून हा मस्त आपला तवा पनीर बर्गर बनवलेला आहे. हे बन ठेवून आपण क्लोज करून घेऊया. तसंच मी दुसरा सुद्धा रेडी करून घेते.
तुम्ही बघाल किती मस्त रंग आलेला आहे। खूपच यम्मी दिसतोय। एका बर्गर मध्ये मी आता ऍड करणार आहे चीज। आता तुम्हाला बर्गर खाण्यासाठी मॅकडी मध्ये जाण्याची अजिबात गरज नाहीये। तुम्ही मुलांना घरच्या घरी मस्त असा हा तवा पनीर बर्गर नक्कीच बनवून देऊ शकता। तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही याच्यामध्ये एग सुद्धा ऍड करू शकता। चीजी क्रीमी बर्गर असा रेडी झालेला आहे। आता आपण तो मस्त तव्यावरती रोस्ट करून घेऊया। आता मी तव्यावरती थोडंसं बटर घालून घेते। आपलं बटर आता मेल्ट झालं की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडासा पावभाजी मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे आपण थोडंसं मिक्स करून घेऊया। आता आपले बर्गर जे आपण रेडी केलेले आहेत ते आपण ह्याच्यावरती मस्त दोन्ही साईडनी गोल्डन अशा रंगावरती मस्त रोस्ट करून घ्यायचे। म्हणजे हा जो मसाला आहे तो बटरबरोबर आपल्या बनला चिकटेल आणि मस्त एक असा त्याला गोल्डन रंग येईल। आता मी हा टर्न करून घेते। दुसरा सुद्धा आपण टर्न करून घेणार आहोत। आपले यम्मी असं तवा पनीर बर्गर रेडी झालेले आहेत। मस्त वास पण खूप सुंदर येतोय, खूप टेम्प्टिंग वाटतंय। तर आता आपण ते खाण्यासाठी सर्व करूया। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्कीच तुमचे व्ह्यूज लिहून कळवा। आता आपण आपला तवा पनीर बर्गर इथे सर्व करूया। खूप मस्त दिसतोय। आहा, मस्त असा गरमागरम बर्गर आणि त्यासोबत मस्त अशी कोल्ड कॉफी, खूप मजा येईल। तर तुम्हीसुद्धा ह्याचा आस्वाद नक्कीच घ्या। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर लाईक बटन प्रेस करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब तर अजिबात करायला विसरू नका। चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया अशाच एका मस्त इझी टू मेक आणि चटपटीत रेसिपीसोबत।